गोखले एज्युकेशन सोसायटी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक 21 जून व दिनांक 22 जून 2022 अशा दोन दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत फिरते संग्रहालयाचे आयोजन केले होते। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम आर मेश्राम यांच्या हस्ते उद्घाटन केले। वस्तुसंग्रहालय बघण्यासाठी सकाळपासूनच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचा व जव्हारच्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला। यामध्ये फिरते वस्तुसंग्रहालय बघण्यासाठी सर्वात प्रथम सकाळी 9 सुमारास ज्ञानगंगा हायस्कूल जव्हार येथील सर्व विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर केव्ही हायस्कूल, राधा विद्यालय, कृष्ण विद्यालय, उर्दू विद्यालय, मुकबधीर विद्यालय जव्हार, युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल जव्हार, ते विद्यापीठ प्रशाला, तसेच ज्युनियर कॉलेज जव्हार, RY ज्युनियर कॉलेज जव्हार, भारतीय विद्यापीठ प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा जव्हार, नगर परिषद जव्हार, जिल्हा परिषद शाळा गोरवाडी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार, विद्यार्थी व प्राध्यापक शिक्षक कर्मचारी अशा जवळपास 2000 विद्यार्थी व जव्हार परिसरातील नागरिकांना सदर फिरते वस्तुसंग्रहालय पाहण्याची संधी मिळाली। नमस्कार, मी चिन्मय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय यांच्या एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये एज्युकेशन फॅसिलिटेटर म्हणून काम करतो। सध्या आपला एक प्रोजेक्ट ज्याचं नाव आहे म्युझियम ऑन ड्रीम्स, तो सध्या गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये आलेला आहे। तिकडच्या स्टुडंट्ससाठी आणि जवाहरमध्ये ज्या ज्या छोट्या छोट्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेचा म्हणा, प्रायव्हेट म्हणा, त्या सगळ्यांना गोखले एज्युकेशन सोसायटीने इथे बोलावलेलं आहे त्यांच्या कॅम्पसमध्ये हा ह्या प्रोजेक्टचा अनुभव घेण्यासाठी। तर हा काय प्रोजेक्ट आहे, तर त्याचं नाव आहे म्युझियम ऑन ड्रीम्स। तर साधारणतः वेगवेगळ्या तालुक्यातली, वेगवेगळ्या गावातली मुलं सातत्याने म्युझियमपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे म्युझियम त्यांच्यापर्यंत कसं पोहोचेल त्यानं ही कन्सेप्ट आली। मग आम्ही दोन अशा सुसज्ज बस बनवल्या, त्यामध्ये एक विषय घेऊन एक्झिबिशन आम्ही क्रिएट करतो, बसवतो, आणि त्या एक्झिबिशनशी रिलेटेड ज्या वस्तू म्युझियमच्या म्युझियममध्ये असतात त्या ठेवल्या जातात। काहीकदा आम्ही रेप्लिकेट करतो, कारण की सगळ्याच गोष्टी आणणं शक्य होत नाही, त्यामुळे आणि हे एक्झिबिशन क्रिएट करून आपण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या आजूबाजूला जे राज्य आहेत ह्या सगळ्या राज्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन, त्या गावांमध्ये जाऊन, तालुक्यांमध्ये जाऊन त्यांना हे एक्झिबिशन दाखवतो। सध्या या दोन बसेसमध्ये दोन वेगवेगळे एक्झिबिशन्स लागलेले आहेत। एकामध्ये आहे साऊंड टू म्युझिकपर्यंतचा प्रवास कसा झाला, त्यामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट कसे बनवले गेले, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट कसे आहेत, त्या सगळ्याचा आढावा घेतला आहे। आणि दुसरं म्हणजे आपल्या म्युझियमला, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला 100 वर्ष पूर्ण झाली, तर त्याचं रिप्रेझेंट, म्युझियमचं एक रिप्रेझेंटेशन म्हणून ह्या बसमध्ये त्याचं म्युझियमच्या वेगवेगळ्या गॅलरीजचं रिप्रेझेंटेशन ठेवलं गेलेलं आहे। प्री प्रोटो असेल, टेक्सटाईल असेल, मनी अँड ज्वेलरी असेल, अशा वेगवेगळ्या गॅलरीजचं रिप्रेझेंटेशन आहे। सो अशा हे दोन वेगवेगळे एक्झिबिशन महाराष्ट्रभर, गुजरातभर फिरत आहेत आणि मुलांना दाखवत आहेत। ताज्या घडामोडींसाठी पालघर न्यूज लेटर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।